नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रेडिंग व्ह्यू जेव्हा मी तुम्हाला सेटअप माझा देतो वापरायला, यूज करायला जेव्हा तुम्हाला देतो मी, त्यावेळेस इंडिकेटर काही लोकांना लागत नाहीत आणि ते मला मेसेज करतात आणि मग विचारतात की हे इंडिकेटर लागत नाही आमच्या इथं. ठीक आहे, मग त्याचा फोटो इथे पाठवतात की तिथं रेड कलरचं असं ऑथॉरिटीच्याबद्दल काहीतरी समथिंग मेसेज आलेला आहे. तर मी जेव्हा तुमचा आय डी घेतो आहे, तुम्हाला मी ऑथॉरिटी देतो आहे वापरण्यासाठी, ठीक आहे, त्यावेळेसपर्यंत तुमचा जो काही हा ट्रेडिंग व्ह्यूचं एक्सप्लोररवरती जे तुम्ही उघडलेलं आहे, ट्रेडिंग व्ह्यू हे जे प्लॅटफॉर्म उघडलेलं असतं आणि मी तुम्हाला दिलेलं असतं, तोपर्यंत रिफ्रेश झालेलं नसतं. मग त्याच्यासाठी सुरुवातीला काय करायचं, पहिल्यांदा तुम्ही हे क्लोज करायचं, दिल्यानंतर हे लावायचा प्रयत्न करता आणि त्यावेळेस तो एरर आलेला असतो. ठीक आहे, ते तसंच ठेवायचं किंवा ते काढूनही टाकलं तरी चालेल. मग हे क्लोज करायचं, क्लोज केल्यानंतर परत तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवरती जायचं. ट्रेडिंग व्ह्यूवरती गेल्यानंतर तुम्ही चार्ट लावायचा. चार्ट लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की असे आपले जे काही इंडिकेटर्स असतील ते परत सगळे काढून टाकायचे आधीचे. ते काढून टाकल्यानंतर तुम्हाला आपलं जे आपण दिलेलं आहे असेल इंडिकेटर, ते पहिल्यांदा इंडिकेटर ह्या ऑप्शनमध्ये जायचं, इंडिकेटर ह्या ऑप्शनमध्ये जायचं, इंडिकेटर्स मॅट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये जायचं, ह्या ऑप्शनमध्ये जायचं पहिलं. मग इन्व्हाइट ओनलीमध्ये जायचं. इन्व्हाइट ओनलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे इंडिकेटर्स दिसतील जे मी तुम्हाला वापरायला दिले. आता मी जे तुम्हाला दिलं आहे ते मॅट्रिक्स दिलेलं आहे, ठीक आहे, आणि दुसरं असं एक मेसेज बॉक्स येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं, असं क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरे इंडिकेटर दिले OML, ठीक आहे, आणि हे क्लोज करून टाकायचं. क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथं इंडिकेटर ते दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे, आता एक अजून एक पुढचा पॉईंट की जो इश्यू येतोच नेहमी, तो म्हणजे जेव्हा मी तुम्हाला इंडिकेटर देतो आहे आणि तुम्ही माझं प्रीमियम व्हर्जन आहे, लक्षात घ्या माझं प्रीमियम व्हर्जन आहे, त्यामुळे मी 25 इंडिकेटर लावू शकतो ॲट अ टाईम, ठीक आहे, एका लेआउटला. पण तुम्हाला ते लागत नाही का? तुम्हाला फक्त तुमचं ट्रेडिंग व्ह्यू हे फ्री व्हर्जन आहे, तुम्हाला फक्त दोनच इंडिकेटर लावायचा तुम्हाला ऑथॉरिटी असते, दोनच इंडिकेटर तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला तेवढीच परवानगी आहे की बाबा तुम्ही दोनच इंडिकेटर लावू शकता. ठीक आहे, मग तुम्ही माझं इंडिकेटर जर मॅट्रिक्स किंवा असेल किंवा OML असेल ते लावायचं अजून तुम्ही प्रयत्न करताय, तर ते मेसेज देत राहतं आणि तुम्ही ते वाचतही नाही, काही लोक वाचत सुद्धा नाही की तिथं लिहिलेलं असतं की तुम्ही प्रीमियम व्हर्जन किंवा कुठला तरी एक पेड व्हर्जन घ्या विकत. मग तुम्हाला समजा बेसिक व्हर्जन घेतलं तर तुम्हाला ते काहीतरी 1300-1500 रुपये काहीतरी आहे त्याला, मध्यम ते 3500 रुपयाला आहे आणि जे प्रीमियम व्हर्जन आहे ते 6500. हे तिन्ही कुठलंही गरज नाही आहे तुम्हाला इंडिकेटर म्हणतोय. तुम्हाला हा प्लॅटफॉर्म विकत कुठला पेड व्हर्जन ट्रेडिंग व्ह्यूचं घ्यायची गरज नाही. तुम्हाला दोन लावता येतात ना इंडिकेटर, तर मी तुम्हाला दोन इंडिकेटर ऑलरेडी दिलेले आहेत. तुमच्या आधीचे सगळे इंडिकेटर पहिल्यांदा काढायचं, जेव्हा असे क्लीन स्क्रीन करायचे, पहिल्यांदा असे क्लीन स्क्रीन करायचे, पूर्ण काढून टाकायचं, सगळे इंडिकेटर काढून टाकायचं, असं चार्ट आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दिल्यानंतर. ठीक आहे, या इंडिकेटर ऑप्शनमध्ये जायचं, मी तुम्हाला दिले OML आणि मॅट्रिक्स, ठीक आहे, मग ह्याच्यावर क्लिक करायचं, ह्या मेसेज बॉक्सवर कन्फर्म, ठीक आहे, अप्लाय करायचं आणि हे क्लोज करून टाकायचं. ठीक आहे, मग ते तुमचं लागतं. ठीक आहे, तर दोन इंडिकेटर्स लावता येतात. आधीचे इंडिकेटर्स तुमचे लावलेले असतील तर ते पहिले रिमूव्ह करायचे तुमचे स्वतःचे, ठीक आहे, मग माझे इंडिकेटर तुमच्या लागतील, अदरवाईज ते लागणार नाहीतर कधीकधी तुमचं समजा एखादं तुम्ही इंडिकेटर असेल की जे तुमचं फेवरेट असेल, ठीक आहे, ते पहिलं एक ठेवा आणि दुसरं मॅट्रिक्स लावू शकता, म्हणजे दोन इंडिकेटर झाले. ठीक आहे, सो असे दोन्ही प्रॉब्लेम्स येतात जनरली आणि त्याची उत्तरं मला ते सांगत राहायला लागतं सारखं, ते रिपीट. मग त्यासाठी मी हा व्हिडिओ पहिला बनवला. दुसरं गोष्ट अशी की आता हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगू शकतो, प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग त्याच्यासाठी आत्ता आपण ट्रेडिंग व्ह्यू याच्याबद्दल नॉर्मल बोलू. मग आता हे ॲड कसं करायचं, तर सिम्बॉल हे ॲड सिम्बॉलमध्ये जायचं. मी आता फक्त बेसिक प्रश्नांची उत्तर देतो आहे, त्याच्यात XAU USD असं टाकायचं, तर लगेच लोक काय करतात हे ऑनडा पहिल्यांदा येतं ना, सो मग डायरेक्ट ते ॲड करतात, तर ते ॲड करू नका. हे पेपर स्टोन जे आहे ते ॲड करा, हे अधिक चिन्हावर, आणि आधीच जर तुमचं असेल तर काही इश्यू नाही आहे. मग आधीचं जर असेल हे, तर हे रिमूव्ह फ्रॉम वॉचलिस्ट काढून टाकायचं आणि पेपर स्टोनचं जे आहे ते ॲड करायचं, ॲड करायचं, हे रिमूव्ह फ्रॉम वॉचलिस्ट, ठीक आहे, मी काढलं. मग आता ॲड टू वॉचलिस्ट असं हे काढून टाकायचं आणि हे पेपर स्टोनवालं ॲड करायचं. समजा बिटकॉईनवालं असेल, बिटकॉईन तुम्हाला ॲड करायचं आहे, BTC USD,
तर त्याच्यातसुद्धा पेपर स्टोनच वापरा, हा चांगला ब्रोकर आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे. हा असा ॲड केला मी, ठीक आहे. आणि तुमचं आधीचं असेल ते रिमूव्ह करायचं, इथं वरती कुठंतरी असेल. तुम्ही पहिलंच नेहमी सवय असते आपलं डायरेक्ट दिसते ते ॲड करतो, तर त्याच्या ह्या दोन्हीमध्ये तू ह्या ब्रोकर आहेत सगळे हे, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवेल, लक्षात घ्या डिफरन्स जाणवेल. तर त्याच्यामध्ये बेस्ट माझ्या अंदाजानुसार पेपर स्टोन आहे, तसं कुठलंही वापरा काही इशू नाही, ठीक आहे. हे ॲड करायचं मी प्रोसेस दाखवली की बाबा हां चला आता हे एक्से USD गेलो असं दिसतं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लाईन्स आधीच्या असतील कुठल्या तर ते काढून टाकायचे, आणि आपलं हे असं सेटअप दिसतो, ठीक आहे. याच्यामध्ये आता तरी मी टेंटेटिवली बोलतो, हे पहिलं OML मी, हां आता ह्याच्याबद्दल एक सांगतो, ठीक आहे. ऑर्डर मॅचिंग लेवल्स बाय AK असं नाव असं, आणि पुढं हाईड हा ऑप्शन असतं. हाईड म्हणजे हे हाईड होत आहेत, बघा हे हाईड होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे सेटिंग्समध्ये जायचं, सेटिंगमध्ये तुम्हाला हे ऑन ऑफ करता येतं, असं पण ऑन ऑफ करता येतं, ठीक आहे. ओके करायचं, आणि हे तुम्हाला हे काय सोर्स कोडची काही गरज नाही आहे, तुम्हाला हे तीनच ऑप्शन असतात, हाईड, सेटिंग्स आणि रिमूव्ह, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला रिमूव्ह हे इथून करायचं, ॲड परत करायचं असेल तर परत OML वरती जाऊन क्लिक करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मॅट्रिक्स ह्या सेटअपमध्ये जायचं, तिथं पण तुम्हाला तोच ऑप्शन असेल. हा बघा, हां मी बंद करतो ऑफ करतो, आणि हे सेटिंग, ह्या सेटिंगमध्ये असं आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला पहिल्यांदा जसं आहे तसंच राहू द्यात, हे डिफॉल्ट रिसेट सेटिंग, जर कधी तुम्ही तुमचं चेंज झालं तर रिसेट सेटिंग करायचं, ठीक आहे. आणि हे स्टाईल्स असं स्टाईल्स आहे, मी याच्याबद्दलही बोलतो, ठीक आहे. आता हे जेव्हा लावाल तुम्ही त्यावेळेस एक अजून एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे चार्टचं सेटिंग. आता हा जो चार्ट आहे तुम्ही पहिल्यांदा ब्लॅक वापरा, ब्लॅकच वापरा. आता हे इथं बघा बंद पडलं आहे, रन टाईम एरर, ठीक आहे. तर काय करायचं, हे शफल करायचं, टाईम फ्रेम आहे ना ही शफल केले मी, ते लागून जाईल, थोडंसं असं वेळ घेतं ते लागून जाईल, ठीक आहे. असं लागलं, आता तुम्हाला चार्ट सेटिंगमधलं सर्वात महत्त्वाचा पार्ट हा, त्याच्यामध्ये इव्हेंट्समध्ये जायचं, ठीक आहे. सो इथं हे सेशन ब्रेक्स आहेत, बघा हे तुम्हाला मी दाखवतो जरा थोडंसं बाजूला घेऊन. बघा आता हे व्हर्टिकल अशा ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत डॅशवाल्या, त्या येतात जातात. त्याचा अर्थ काय की दिवस चालू कुठं झाला आणि बंद कुठं झाला हे आपल्याला समजतं असं मागं, बघा हे असं दिसतं, ठीक आहे. आता काही लोकांना ते इरिटेट करतं, पण एक लक्षात घ्या, पॉईंट सर्वात महत्त्वाचा सांगतोय, ते गरजेचं आहे. तुम्हाला ॲनालिसिस करताना काहीही समजणार नाही, काही उपयोग होणार नाही, ॲनालिसिस करताना तुम्हाला काही सुधारणार नाही की काय होतंय ते. त्यामुळं सेशन ब्रेक्स नेहमी ऑन ठेवायचं. मग दुसरं चार्ट सेटिंगमध्ये जायचं, आणि इथं स्केल्स अँड लाईन्समध्ये जायचं, ठीक आहे. स्केल्स अँड लाईन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली टाईम स्केल असेल, ठीक आहे. तर टाईम स्केलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं टाईम हवर्स फॉर्मॅट असतं, तर इथं तुमचं 24 तास असेल तर हे 12 तास करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर हा पार्ट एक महत्त्वाचा आहे, ठीक आहे. बीड अँड आस्क हिडनच ठेवा, म्हणजे हे असं ऑफ करायचं, हिडनच ठेवा. हाय लो हे दोन्ही टिक करा, प्री पोस्ट मार्केट टिक करा, इंडिकेटर्स अँड फायनान्शियलमध्ये जाऊन नेम आणि व्हॅल्यू हे असे ऑन असतील तर ते काढून टाका, ठीक आहे. प्रिवियस डे क्लोज, ठीक आहे, हे पण ऑन ठेवा. सिम्बॉल नेम काढायचं आणि व्हॅल्यू आणि लाईन ठेवायचं फक्त, बस बाकी काही तुम्ही बदल करू नका. ओके ओके केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात डिफरन्स, आणि हे सर्वात शेवटी काय करायचं तर हे सेव्ह करायचं, हे सेव्ह करायचं. वरती हा सेव्ह ऑप्शन असतो इथं, ठीक आहे. हा सेव्ह करायचा, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला दिसेल. आता महत्त्वाची काय पॉईंट आहे अजून एक, तो म्हणजे चार्ट आहे ना असं झालेला असतो, पार असं झालेला असतो. आता हे OML काढून टाकतो, ठीक आहे. असं झालेला असतो काहींचा असा, ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं, या ठिकाणी यायचं, हे या ह्या षटकोनाच्या इथं यायचं, आणि तिथं रिसेट प्राईस स्केल, ठीक आहे. परत जसं आहे तसं येतं, मी जर परत असं करतो समजा, ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, रिसेट प्राईस स्केल, ठीक आहे. ही स्केल झालेली प्राईस आहे, ठीक आहे. मग असं करून परत तुम्हाला असं पॅन करता येतं, असं पॅन करता येतं स्क्रोल केल्यानंतर, आणि हे असं कमी जास्त करता येतं, बघा इकडं या स्ट्राईक प्राईज आहेत ना ज्या, त्याच्यावरून तुम्ही कमी जास्त करू शकता. असं या साईडला पॅन होतं आहे, असं पॅन होतं आणि असं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची सेटिंग करता येते. मी असं परत जर केलं तर रिसेट प्राईस केलं, आणि हे असं पॅन करायचं, असं पॅन करायचं. असं पॅन केल्यानंतर तुम्हाला असा चार्ट हा सेट दिसतो, ठीक आहे. आता टाईम फ्रेम महत्त्वाची आहे, ठीक आहे. तर इथं जायचं, इथं टाईम फ्रेम असतात, इथं टाईम फ्रेम असतात अशा, ठीक आहे.
तर तुम्हाला ज्या टाइम फ्रेम महत्त्वाच्या वाटतात, योग्य वाटतात, त्या तुम्ही त्या सेट करायच्या. तर हे जे मी स्टार केलं ते फेवरेट केलं म्हणजे मग फक्त एवढंच येणार ती तिथं तुम्हाला. ठीक आहे, मग 1 मिनिटाची, 3 मिनिटाची, 5 मिनिटाची, 15 मिनिटाची, 45 मिनिटाची, त्याच्यानंतर 1 आवरची आणि 4 आवरची आणि डेची तुम्ही टाईम फ्रेम सेट करा. ठीक आहे, दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये तुम्ही काय करा की हे जे मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये कॅन्डल ऑन ऑफ हे ऑफच ठेवा, काय गरजेचं नाही आपल्याला. ठीक आहे, आणि इनपुटमध्ये काही बदल करायचं नाही आहे, जसं आहे तसंच राहू द्या. बाकीचं मी वर्कशॉपमध्ये सांगेल की बाबा हे कसं वापरायचं आहे, सेटअप काय ते ह्याच्यावर डिटेलमध्ये बोलता येईल आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने ज्या लोकांचे इश्यू येतात ना की ट्रेडिंग व्ह्यूबद्दल सुरुवातीचे इश्यू येतात, ते आपण याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या असतील काही तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके, ठीक आहे, थँक्यू.